हॅलो, नमस्कार मित्रांनो. आपण हा जो ढग बघत आहात, रानटी डुकरांनी संपूर्ण तूर आणि पराठी मोडून टाकून एकत्र केलेला ढग मांडलेला आहे. अशा प्रकारे भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये रानटी डुकरं म्हणजे नासाडी करत आहे. तर शेतकरी पहिल्याच वातावरणामुळे किंवा इतर अतिवृष्टीमुळे म्हणजे पराठीला जास्त बोंड लागलेले नाहीत, किंवा फुलपाती गड किंवा कितरी नुकसान चक्रीवादळ या अशा गोष्टीनं सामोरं जात असतानाच असे रानटी डुकरं अशा प्रकारे नुकसान करत आहे. हे बघू शकता हे पराठी कसं मोडून टाकलेले आहेत. तुरी बघा, तूर पण असं म्हणजे हे बघा, पूर्ण कापून एका व्यक्तीप्रमाणे एका ठिकाणी हे करत आहेत नुकसान. हे बघा मित्रांनो, इथं पण कसं म्हणजे रानटी डुकरं म्हणजे पराठी मुडासकट बागून मोडा संपूर्ण शेतामध्ये पूर्ण जिथे कुठे असे रानटी डुकरांनी नासाड केले. हे बघा, इथं पण पराठी घाट्या लागल्या आहेत आणि मोडलेल्या आहेत पराठी. म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी हे बघा पडू नाही इथं पराठी. आणि इथं पण बघू शकताय बघा, आपल्याला मी जवळून दाखवतो अगदी. बघा म्हणजे कुठं कुठं असं ढग मांडलेले आहेत. आता तुम्ही पराठीचे आणि तुरीचं ढग बघितलेलं आहेत, ते डुकरं एक प्रकारे तिथं म्हणजे पिल्लांना जन्म देणार आहे की काय, अशा प्रकारे ते आपलं स्वतःचं घर तयार केलेलं आहे. तर असं हे माझ्या शेतात नाही, माझं नाव परिचय देतो, मी पांडुरंग बोडके प्रॉपर वठुली या गावचा रहिवासी आहे. आणि वठुली हा गाव झरीधामणी तालुक्यामध्ये पांढरकवड्यापासून 25 ते 30 किलोमीटर अंतरावर आहे. तर बघा मित्रांनो, इथं पण बघा हे बघा म्हणजे तूर कशा प्रकारे नुकसान केलेलं आहे. पूर्ण एखादी अर्धी तास असेल मित्रांनो. हे बघा, तर याला पहिलंच अतिवृष्टी किंवा सोयाबीन आणि पराठीचं नुकसान होऊन राहिलं अतिवृष्टीमुळे, आणि हे डुकरं अशा प्रकारे रानटी डुकरं नुकसान करत आहेत. तर हा व्हिडिओ जर आपल्याला मित्रांनो आवडला असेल तर इतर शेतकऱ्या मित्रपर्यंत शेअर करा, आणि त्यांना पण सांगा डुकरापासून सावध राहा आणि काहीतरी आपल्या परीनं नियोजन करायला सांगा. ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.